here is experiment number 5, coefficient of static friction. Means aim of this experiment is that to determine the coefficient of static friction, that means mu s of here given apparatus, means here given the friction between two surfaces. Apparatus used for this experiment, that means here plane, horizontal plane surface, then wooden block कि ज्यामध्ये इथं वरती आपण हा वुडन ब्लॉक ठेवलेला आहे आणि फ्रिक्शन बिटवीन धिस प्लेन सरफेस अँड वुडन ब्लॉक ह्याच्यातलं फ्रिक्शन घेतोय आपण आणि हा जो आहे तो पॅन की जो पॅन एका स्प्रिंगच्या सहाय्याने इकडे ह्या पुलीवरून काय केलेलं आहे इकडे आपण हँग केलेला आहे. टू वेट बॉक्सेस हिअर यूज्ड. अशा पद्धतीनं हे ॲपरेटस आपण बघितलं आणि फॉर्म्युला फॉर धिस एक्सपेरिमेंट इज म्यू एस इज इक्वल टू पी डिवायडेड बाय डब्ल्यू. ऑब्झर्वेशन जर बघितली तर इथं आपल्याला दोनच ऑब्झर्वेशन घ्यायला लागतात. त्यामध्ये पहिलं ऑब्झर्वेशन आहे ते म्हणजे मास ऑफ द ब्लॉक, की ह्या वुडन ब्लॉकचं जर मास इथं बघितलं तर तुम्हाला इथे 181 ग्रॅम वेट आहे. ऑलरेडी इथं तुम्हाला प्रत्येक असणाऱ्या ॲपरेटसवरती मार्क करून ठेवलेलं असेल. जे असेल त्या ॲपरेटसचं तुम्ही काय करायचं, मास ऑफ ब्लॉक नोट डाऊन करायचं. सेम इथे तुम्हाला हा जो पॅन दिलेली आहे या पॅनचं सुद्धा वेट किंवा मास ऑफ द पॅन इन ग्रॅम वेट, इथं 22 ग्रॅम वेट जे इथं मार्क केलेलं आहे तोच म्हणजे आपलं इथं 2 नंबरचं ऑब्झर्वेशन असेल. आता मेन ऑब्झर्वेशन टेबलमध्ये एकूण आपल्याला 5 रिडिंग काय करायचे, तिथं रीड करायचे, नोट डाऊन करायचे, की ज्यामध्ये मास ऑन द ब्लॉक, ब्लॉकवरती, ह्या ब्लॉकवरती आपण वेगवेगळे मास काय करतो इथं वाढवत वाढवत जातो आणि करस्पॉन्डिंग फ्रिक्शन होण्यासाठी लागलेलं पॅनमधलं वेट जे आहे, वेट इन द पॅन किंवा मास इन द पॅन, हे आपण काय करतोय नोट डाऊन करतोय. फर्स्ट पहिलं रिडिंग आपण काय करतोय, मास ऑन द ब्लॉक 0 ठेवतोय, की ज्यामध्ये पहिला आपण इथं 0 हा इथला काय केला पहिलं रिडिंग. त्यासाठी ह्या पॅनमध्ये फ्रिक्शन होण्यासाठी मी पहिला काय केलं, हा 20 ग्रॅम, परत एकदा 20 ग्रॅम, आणि नंतर हा 10 ग्रॅमचं काय केलं इथं पॅनमध्ये मास ॲड केलं. पुली अशा पद्धतीने ठेवा की जेणेकरून ह्या टेबलला इथं टच नाही होण्यायला पाहिजे, आणि इथं हा ब्लॉक रेफरन्स लाईनला ठेवला अँड फ्रिक्शन तसं लिनियरली स्ट्रेट डायरेक्शनमध्ये असायला पाहिजे. आणि फ्रिक्शन इथून इथंपर्यंत ज्या 2 ज्या रेफरन्स लाईन दिलेल्या आहेत एवढ्या ह्या एरियामध्ये झालं तरी ठीक आहे. आता सध्या आपण इथं जर बघितलं तर ह्या रिडिंगसाठी तुम्हाला इथं हे फ्रिक्शन होतंय, की ज्यामध्ये आपल्याला इथं पॅनमध्ये जे काही आपण मास इथं ॲड केलं ते मास आपण इथं काय करतोय 20 + 20 + 10 असं 50 ग्रॅम इथं मास इन द पॅन P1 50 ग्रॅम इथं आपण काय केलेलं आहे नोट डाऊन केलेलं आहे. नाऊ सेकंड रिडिंग इज दॅट मास ऑन द ब्लॉक इज इन्क्रीज्ड बाय 50 ग्रॅम वेट. आपण ह्या पॅनवर ब्लॉकवरती जो वुडन ब्लॉक घेतलेला आहे त्या ब्लॉकवरती इथे तुम्हाला जर आपण बघितला तर पहिला 0 ठेवलेलं होतं, आता मात्र आपण काय केलं ते 50 ग्रॅम वेटनी इन्क्रीज केलं. ॲज सून ॲज मास ऑन द ब्लॉक इज इन्क्रीज्ड वेट इन द पॅन मस्ट बी इन्क्रीज्ड सो दॅट द फ्रिक्शन बिटवीन टू सर्फेसिस इज हिअर ऑब्झर्व. हिअर मग आपण काय केलं, ॲड मास, परत एकदा मी 10 ग्रॅम आणि हा 5 ग्रॅम मूळच्या असणाऱ्या मासमध्ये काय केलं ॲड केलं, आणि परत एकदा आपण ह्या पुलीवरून हे स्ट्रिंज इन्सर्ट इथं केली, की ज्यामध्ये तुम्ही इथे हा रेफरन्स लाईनला आपण ब्लॉक ठेवलेला आहे आणि रिडिंग घेत असताना मग ह्या 2 सर्फेसिसमध्ये होणारं काय केलं आपण फ्रिक्शन ऑब्झर्व केलं. तर फ्रिक्शन अशा पद्धतीनं इथं स्ट्रेट डायरेक्शनमध्ये तुम्हाला दिसते. आता फक्त काय केलं, पहिल्या रिडिंगमध्ये 50 ग्रॅम होतं त्याच्यामध्ये 15 ग्रॅम ॲड केला, 65 ग्रॅम मास इन द पॅन आपण इथं काय केलं नोट डाऊन केलं. नेक्स्ट रिडिंग येईल 100 साठी, म्हणजे पुढे काय करायचं नेक्स्टमध्ये तुम्हाला आहे हेच ठेवा तुम्ही इथे, आणि 100 ग्रॅम म्हणजे इथं 100 ग्रॅम, आणि इथे परत एकदा 10 किंवा 20 ग्रॅम आपण काय केला इथं ॲड केला, मी 10 कॅन्सल केला इथला, आणि परत इथे तुम्ही नेक्स्ट नंबर 3 रिडिंग काय केलं इथं बघितलात तर सेम वे तुम्हाला कंटिन्युअसली स्ट्रेट डायरेक्शनमध्ये फ्रिक्शन बिटवीन
the plane surface and the block इथं ऑब्झर्व होईल. तर स्लोली होते, अजून 1-2 ग्रॅम किंवा 5 ग्रॅम आपण ऍड अजून पण करू शकतो. जर समजा मी अजून 2 ग्रॅम इथं ऍड केला तर तुम्हाला त्याच्यामध्ये जो फरक येईल की ज्यामध्ये इथे तुम्हाला 2 ग्रॅम मी ऍड केलेला डिफरन्स दिसेल. अशा पद्धतीनं परत नंतर नेक्स्ट नंबर 4th रीडिंग 150 घ्या, नेक्स्ट घ्या 200. अशी वेगवेगळ्या इथल्या चेंज होणाऱ्या मासेसाठी मास इन द पॅन किती ऍड करावं लागलं तर ते आपण काय केलं इथं नोट डाऊन केलेलं आहे. अशा पद्धतीने आपण ही 5 वेगवेगळी रीडिंग घेतल्यानंतर पुढचा कॉलम इथे आपण कम्प्लीट करतोय तो म्हणजे इथे 0 नेक्स्ट कॉलम काय होते बघा, W0 प्लस W1 W1 आणि W0 181 प्लस 0 इथे लिहा, 181 प्लस 50 इथे 231 येईल, 181 प्लस 100 इथं 281 येईल, 181 प्लस 150 331 अशा पद्धतीने हा टोटल असणारा लोडचा काय केला आपण डब्ल्यूचा कॉलम कम्प्लीट केला. मास इन द पॅन ऑलरेडी इथं आपण दोनच रिडिंगला नोट डाऊन केलेलं आहे. नेक्स्ट रिडिंगला अंदाजे ते काहीतरी 80 वगैरे फॉर एक्झाम्पल येईल, इथे काहीतरी 100 किंवा 105 किंवा नंतर पुढे 115 अशा पद्धतीनं पुढची रिडिंग 5 रिडिंग येतील. नंतर टोटल एफर्ट येतोय तो म्हणजे पी इज इक्वल टू P0 प्लस P1. P0 22 ग्रॅम वेट आपण ह्या मास ऑफ द पॅन कॅल्क्युलेट करून ठेवलेला आहे. 22 प्लस 50 72, 22 प्लस 65 जे काही येईल ते इथे नोट डाऊन करायचं. फक्त सिंपल ॲडिशन आहे, ॲडिशनचा कॉलम इथे कम्प्लीट करायचा. फॉर्म्युला दिलेला आहे न्यूएस इज इक्वल टू पी डिवायडेड बाय डब्ल्यू, मीन्स पीची व्हॅल्यू पहिल्या रिडिंगसाठी 72 आहे, त्यानंतर करस्पॉन्डिंग त्याच रिडिंगचा तुम्हाला त्याच लाईनमध्ये डब्ल्यू टोटल लोड घेतला तर इथे 181 दिसतो. सिंपल दोन असणाऱ्या क्वांटिटींचा इथं रेशो आहे, मीन्स अँटी लॉग ऑफ लॉग 72 मायनस लॉग 181 म्हणजे दोन संख्यांचा आपण भागाकार म्हणजे दोन त्यांच्या लॉगांची इथं सबस्ट्रॅक्शन येईल. परत अँटी लॉग जसाच्या तसाच 72 दोन अंकी संख्या आहे, कॅरेक्टरिस्टिक ह्याची 1 येईल. 72चा 0 बघितलात तर तो 8573 येतो. मायनस साईन ॲज इट इज, 181 ही 3 अंकी संख्या आहे, कॅरेक्टरिस्टिक ह्याची 2 येईल. 18:1 इथं 25:53 असा येईल. आणि ह्या दोन्हींचं सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर पुढे 12.6020 येतो. अँटीलॉग बघताना तुम्ही 0.60चा 2 आणि 0 बघितलात तर तो 3999 असा येईल. इथे 12:1 आहे, 12:1 एक मिळवला की -1 + 1 म्हणजे 0 आणि संख्येच्या पूर्वी तो आपण डेसिमल पॉईंट काय केलाय ऍडजस्ट केलाय. इथे जे तुम्हाला पी व्हॅल्यू आपण घेतली आहे ती ग्रॅम वेटमध्ये घेतली आहे, डिवायडेड बाय डब्ल्यू व्हॅल्यू ग्रॅम वेटमध्ये आहे. सेम क्वांटिटींचा रेशो आहे त्यामुळे येणाऱ्या अँसरला युनिट येत नाही, युनिट लेस टर्म येईल. अशा पद्धतीने पहिलं जे तुम्हाला न्यू ईयर पी बाय डब्ल्यू एल आला 0.399, सेकंड सेम त्या पद्धतीने तुम्ही इथला जो करस्पॉन्डिंग असणारा जो काही असेल की ज्यामध्ये तुम्हाला इथं 87 डिवायडेड बाय 231 हा रेशिओ तुम्ही सेकंड नंबरचं इथं कॅल्क्युलेशन करा आणि कॅल्क्युलेट केल्यानंतर अँसर अंदाजे 3400 अशा आसपास येईल. नेक्स्ट 0.3700 अशा अराउंड येईल किंवा 0.3591 किंवा 92 असं येईल, 0.3615 अशा अराउंड ॲप्रॉक्सिमेट ही मी आन्सर सांगितलेली आहेत, त्याच्या दरम्यान तुमची ती न्यूएसची कॅल्क्युलेशन्स येतील. 5ची पण कॅल्क्युलेशनचे जे आन्सर्स आले त्याचे बेरीज आणि आलेल्या बेरजेला 5ची वेळेला हे 5ची बेरीज आणि त्या आलेल्या बेरजेला तुम्हाला डिवायडेड बाय 5 करायचं आहे आणि मीन काढायचं आहे की जो मीन तुम्हाला इथे कॅल्क्युलेशनमध्ये इथे मिळतोय कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन द टू सर्फेसेस बाय कॅल्क्युलेशन मेथड म्यूएस इज इक्वल टू हिअर 0.3590 जो काही येईल तो मीन म्हणजे फायनल आन्सर असेल. इथे आता ग्राफिकल मेथड आहे पण ग्राफिकल मेथड आपण घेत नाही, लेंथी एक्सपेरिमेंट होते म्हणून आपण काय केलंय ग्राफिकल मेथड इथल्या एक्सपेरिमेंटची कॅन्सल केली आहे. जर ग्राफिकल घेतला असता तर बाय ग्राफ जो तुम्हाला पी बाय डब्ल्यू येतो तो आणि बाय कॅल्क्युलेशन न्यूएस बाय कॅल्क्युलेशन न्यूएस बाय ग्राफ हे दोन्ही पण कुठे ना कुठेतरी मॅच झाले, बऱ्यापैकी इक्वलाइज आले तर केलेला एक्सपेरिमेंट तो
बाय कैलक्युलेशन बरोबर आहे, बाय ग्राफिकल बरोबर आहे, पण इथे आपण ग्राफिकल मेथड करत नाही, फक्त कैलक्युलेशन मेथड आपल्याला इथं अभ्यासामध्ये आहे.